हॅलो फ्रेंड्स मायसेल्फ सुषमा महाले टुडे वी आर गोइंग टू लर्न चॅप्टर नंबर सेकंड सिस्टेमॅटिक्स ऑफ लिविंग ऑर्गॅनिजम्स इन दिस चॅप्टर आउटलाईन इज गिवन टू पॉईंट टू इंट्रोडक्शन टू पॉईंट वन सिस्टमॅटिक्स 2.2 Classification, 2.3 Three Domains of Life, 2.4 Chemotaxonomy, 2.5 Numerical Taxonomy, 2.5 Cladogram, 2.7 Phylogeny, 2.8 DNA Barcoding, 2.9 Taxonomic Categories, 2.10 Taxonomic Hierarchy, 2.11 युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन टू पॉइंट ट्वेल्व नॉम क्लेचर आपण आतापर्यंत पॉइंट टू पॉइंट पासून तर टू पॉइंट ट्वेल्वपर्यंत जे काही पॉइंट्स होते ते सर्व मागच्या व्हिडिओजमध्ये कम्प्लीट केले लन केलेले आहेत आता आपल्याला हे पुढे जे टू पॉईंट थर्टीन आणि टू पॉईंट फोर्टीन म्हणजे टू पॉईंट थर्टीन सायलेंट फीचर्स ऑफ फाय किंगडम आणि टू पॉईंट फोर्टीन और असेल्युलर ऑर्गॅनिझम हे दोन पॉईंट या व्हिडिओमध्ये लर्न करायचे आहेत आत्तापर्यंतचे जितके काही पॉईंट तुम्हाला मी शिकवलेले आहेत त्या ते, ते पॉईंट्स तुम्ही लर्न करा कारण तुम्हाला ते भविष्यासाठी कामास येणार आहेत पण बिकॉज ऑफ पेंडेमिक कंडिशन देअर विल बी थर्टी पर्सेंट सिलेबस डिलीटेड हे तुम्हाला माहीत आहे थर्टी पर्सेंट सिलेबस कट झाल्यामुळे याच्यातला अप टू टू पॉईंट ट्वेल्व नॉमॅन क्लेचरपर्यंतचा जेवढा काही तुमचा पार्ट सिलेबसचा पार्ट आहे किंवा या लेसनचा पार्ट आहे हा डिलीट केला गेलेला आहे हा डिलीट केलेला पार्ट आहे तरीही त्याचे जे काही पॉईंट्स तुम्ही वाचलेले किंवा शिकलेले आहात ते तुम्हाला भविष्यात जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यासाठी उपयोगातच येणार आहेत पण आत्ताचे जे टू पॉईंट थर्टीन आणि टू पॉईंट फोर्टीन हे पार्ट्स मी तुम्हाला शिकवणार आहे त्या पार्टवर तुम्हाला या आत्ताची आत्ताची जी टू थाउजंड एकवीस ट्वेंटी वनची जी एक्झाम आहे ती एक्झाम तुम्हाला या दोन पॉईंटवर द्यायची आहे तर तुम्ही आता हे जे दोन पॉईंट आहेत ते केअरफुली लर्न करा आणि त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली त्याच्यावरचे सगळ्या प्रकारचे एम सी क्यूज म्हणा किंवा सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सॉल्व करू शकतात पण त्यासाठी त्या तुम्हाला सगळे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यातले हार्ड वर्ड जे आहेत जे तुम्हाला समजत नसतील ते तो त्याच्यासाठी तुम्ही डिक्शनरीचा उपयोग करा किंवा स्वतःहून समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पॉईंट क्लिअर होईल आणि तो प्रत्येक पॉईंट क्लिअर झाला की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन विचारले तरी तुम्हाला ते आरामात त्याचे ॲन्सर्स देता येतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन आपल्याला येत नसतं हे तुम्ही तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की ज्यावेळी आपण कुठला पॉईंट किंवा कुठला चॅप्टर सुरुवात करत असतो त्यावेळी कॅन यू रिकॉल कॅन यू रिकॉल असं जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसलं तर प्लीज तुम्ही ते रिकॉल करत जा ज्यामुळे तुम्हाला मागे आपण काय शिकलो आहोत ते इज लगेच लक्षात लग येईल तर बघा पे टेक्स्टबुकच्या पेज नंबर सिक्सवर तुम्हाला कॅन यू रिकॉलचा बॉक्स दिसेल ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे वॉट इज फाईव किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याचाच अर्थ काय तर तुम्ही मागच्या क्लासमध्ये म्हणजे एट नाईन टेन्थमध्ये फाईव किंगडम सिस्टीम काय होती ती कोणी शोधली होती हे सगळं तुम्ही शिकलेले आहात त्याच्यावरच आपल्याला आता परत इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि ते डिटेल शिकायचं आहे तर नेमकं नेम हे फायव किंगडम सिस्टीम म्हणजे नेमकं काय तर हे रिकॉल करा आणि त्याचा अँसर बघा द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन क्लासिफाईड इन टू फाय किंगडम्स म्हणजेच काय अशी सिस्टीम ज्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे कोणाचं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आणि ते क्लासिफिकेशन किती किंगडम्समध्ये केलं आहे फाइव किंगडम्स मधे अन्य फाइव किंगडम्स कुछ तर मोनेरा प्रोटिस्टा फंजाई प्लांटी एंड ऐनिमिरी एनिमैलि इज कॉल्ड फाइव किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज दैट क्लियर तुम्हारा आठवल कि मोनेरा प्रोटिस्टा फंजाय, प्लांटी आनीम ऐनिमैलि ये फाइव किंगडम शिकलेलो आहोत आणि त्या फाय किंगडम ऑफ त्या फाय किंगडमला फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हटलं जातं आणि ही सिस्टीम धिस सिस्टीम वॉज प्रपोज बाय आर एच विटेकर इन नाईन्टीन सिक्स्टी नाईन हू प्रपोज द सिस्टीम द किंगडम सिस्ट फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगू शकतात आर एच विटेकर इन 1969 सिक्स्टी नाईन प्रपोज द फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणून कधी पण आपण जे काही नॉलेज मिळवतो त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर त्याच्यातले येणारे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला लक्षात येईल जसं आता तुम्हाला जर मी साधा क्वेश्चन विचारला की फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमधले फाय किंगडम कोणते पटकन सांगा तर तुम्हाला सांगता यायला हवे की त्याच्यामध्ये मोनेरा प्रोटिस्टा बघा मोनेरेचा मोनेराचा एम प्रोटिस्टाचा पी फंजायचा एफ प्लांटीचा पी आणि ॲनिमेलियाचा ए म्हणजे हे पाच किंगडम यामध्ये आहेत एम पी एफ पी ए असे इनिशियल जरी तुम्ही पाचही इनिशियल्सचं लक्षात ठेवले एम पी एफ पी ए म्हणजे काय एम फॉर मोनेरा पी फॉर प्रोटेस्टा एफ फॉर फंजाय पी फॉर प्लांटी अँड ए फॉर ॲनिमॅल ॲनिमॅलिया अशा प्रकारे फाय किंगडम तुम्ही लक्षात ठेवू शकतात आता आपण किंगडम मोनेराचे सायलेंट फीचर ऑफ फाय किंगडममधलं आहे किंगडम मोनेरा पहिले बघणार आहोत किंगडम मोनेरामधले जे ऑर्गॅनिझम्स असतात ते ऑर्गॅनिझम्स हे किंगडम मोनेराचेच ऑर्गॅनिझम्स आहेत हे कशावरून तर काही त्यांचे वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्यावरून हे ओळखायला मदत होते की हे ऑर्गॅनिझम्स किंवा ह्या हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा हे ऑर्गॅनिझम्स आहेत हे किंगडम मोनेराचेच आहेत हे ओळखता येतं ते कशावरून तर बघा ते युनिसेल्युलार आणि प्रोकॅरिओट्स असतात म्हणजे युनिसेल्युलार म्हणजे काय सिंगल सेल युनि म्हणजे सिंगल ज्यामध्ये फक्त सिंगल एकच सेल असतो त्याला युनिसेल्युलार ऑरगॅनिझम म्हणतात जे किंगडम मोनेरामध्ये आपल्याला सापडतात आणि ते प्रोकॅरिओट्स असतात प्रो म्हणजे काय वेल डिफाईंड न्यूक्लियस त्यामध्ये ॲब्सेंट असतो बर ते ओमनी प्रेजेंटमनी तो प्रेजेंट मे ओमनी मजे ऑल एवरीवेर ओमनी एवरीवेर सभी कड़े तो ओमनी प्रेजेंट दे फाउंड ऑल एवरीवेर इन द नेचर ऑर एनवायरमेंट दे आर फोटो ऑटोट्रॉप्स और केमो ऑटोट्रॉप्स फोटो ऑटोट्रॉप्स मे फोटो मे का लाइट फोटो म्हणजे लाईट आणि ऑटो म्हणजे काय तर स्वतः लाईटच्या मदतीने स्वतः ट्रॉप्स म्हणजे काय न्यूट्रिशन तयार करतात फूड तयार करतात लाईटच्या मदत मदतीने जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला काय म्हटलं जातं पोटो ऑटोट्रॉप्स और केमो ऑटोट्रॉप्स केमो ऑटोट्रॉप्स म्हणजे ऑटोट्रॉप्स तर हे आहेत स्वतःच स्वतःचं फूड बनवतात पण केमो कशाच्या मदतीने केमो म्हणजे केमिकल केम त्यांच्यामध्ये असलेल्या केमिकलच्या मदतीने ते स्वतःचं फूड बनवत असतात म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन ते स्वतःच तयार करतात पण ते त्यांचे दोन भाग होतात एक म्हणजे फोटो ऑटोट्रॉप्स आणि दुसरा म्हणजे केमो ऑटोट्रॉप्स हे दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम्स किंगडम मोनेरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात त्याचबरोबर किंगडम मोनेरामध्ये मेजॉरि मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर ते फोटोऑटोट्रॉप्स असतात केमोऑटोट्रॉप्स असतात त्याचबरोबर हेटेरोट्रॉपिकसुद्धा असतात म्हणजेच काय हेटेरोट्रॉपिक म्हणजे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असणारे त्याला काय म्हणतात हेटेरोट्रॉपिक अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिजम्स असतात ते आपल्याला मोनेरा किंगडममध्ये पाहायला मिळतं म्हणजेच काय न्यूट्रिशनच्या बेसवर जर मोनेरा किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलं तर ते तीन प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं एक म्हणजे एक ऑर्गॅनिझम असतं दुसरं म्हणजे केमोऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असतं आणि तिसरं म्हणजे हेटेरोट्रॉपिक हे मेजर म्हणजे काय जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात मोनेरा किंगडममध्ये ऑर्गॅनिजम्स हे जास्त प्रमाणात हेटेरोट्रॉपिक इन नेचर असं आपल्याला लक्षात येतं दे डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस दे डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस मीन्स काय आला आता प्रोकॅरिओट्स डी एन एक्झिस्ट ॲज अ न्यूक्लिओइड सिंपल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम इज कॉल्ड न्यूक्लिओ बघा न्यूक्लिओची डेफिनेशन आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये समजावून सांगितलेली आहे ती नीट लक्षात घ्या सिंपल डबल स्टँडर्ड सर्क्युलर डी एन एचं जे स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल तर ते या प्रकारे सर्क्युलर पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर त्या डी एन एचं स्ट्रक्चर पाहायला मिळत असतं आणि ते कसं असतं डबल स्ट्रँडेड म्हणजे हे एक स्ट्रँड आणि दुसरं स्ट्रँड हे अशा प्रकारे दोन स्ट्रँड तिथं असतात आणि हे दोन स्ट्रँड मिळून जे सिंग सिंग सर्क्युलर स्ट्रक्चर तयार होतं त्याला डी एन ए म्हणतात आणि त्यामध्ये जो सिंगल क्रोमोजोम असतात त्या त्याच्याने काय होतं न्यूक्लिओ फॉर्म होत असतो म्हणजेच न्यूक्लिओडची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर तुम्हाला ही सांगता यायला पाहिजे की सिंपल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम इज कॉल्ड न्यूक्लिओ त्याच्यामध्ये प्लाझमिड्सही प्रेझेंट असतात त्या मोनेरा किंगडमच्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्लाझमिड्स प्रेझेंट असतात आता प्लाझमिड्स म्हणजे काय तर ते बघा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये समजावून सांगितलं आहे स्मॉलर सर्क्युलर मॉलेक्यू ऑफ डी एन ए डी एन एचे जे स्मॉलर आणि सर्क्युलर मॉलिक्युल्स असतात सर्क्युलर म्हणजे काय गोलाकार डी एन एचे स्मॉल आणि गोलाकार असलेले जे मॉलिक्युल्स असतात ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट्स जे जेनेटिक एलिमेंट्स कॅरी करत असतात असे जे क्रोमोझोम्स असतात एक्स्ट्रा क्रोमोझोमल त्याला म्हटलं जातं प्लाझ्मेर्स तर प्लाझ्मेटची डेफिनेशनही तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा प्लाझमिडची डेफिनेशन ब्रॅकेटमध्ये बघा स्मॉलर सर्क्युलर मॉलेक्युल्स ऑफ डी एन ए ॲज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमोल जेनेटिक इलिमेंट्स इथं तुम्हाला न्यूक्लिओची डेफिनेशन दिलेली आहे सिंपल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम ही एक डेफिनेशन तुम्हाला न्यूक्लिओ न्यूक्लिओची मिळाली त्याचबरोबर प्लाझमिडची डेफिनेशन आपल्याला इथं समजलेली आहे स्मॉलर सर्क्युलर न्यूक्लियस ऑफ डी एन एज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमोल जेनेटिक एलिमेंट्स सेल्वॉल इज मेडअप ऑफ सेल्वॉल इज मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन ऑर म्युरीन पेप्टिडोग्लायकॉन किंवा म्युरीन पेप्टिडोग्लायकॉनलाच म्युरीन असं पण म्हटलं जातं आणि पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे काय तर पॉलिमर ऑफ शुगर्स अँड अमायनो ॲसिड्स हे नीट लक्षात घ्या की पेप्टिडोग्लायकॉन हे जे केमिकल आहे हे कशापासून तयार झालेलं आहे तर शुगर आणि अमायनो ॲसिड हे ये दोघं येऊन जे पॉलिमर तयार झालं आहे त्याला पेप्टिडोग्लायकॉन असे म्हणतात हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि ह्या पेप्टिडो ग्लायकॉनपासून काय तयार होते तर या ऑर्गॅनिझम मोनेरा किंगडमच्या ऑर्गॅनिझमची सेल वॉल तयार होत असते दे देअर मेमरेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स ॲबसेंट इन दॅट त्या ऑर्गॅनिझम्समध्ये मेमरेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स ॲबसेंट असतात रायबोजम्स आर सेवन्टी एस रायबोजम्सची साईज तुम्हाला इथं सांगितली किती असते तर सेवंटी एस त्यामध्ये जे काही रायबोजम्स प्रेझेंट असतात ते सेवन्टी एस एवढ्या साईजचे असतात स्मॉलर इन साईज दॅन इन यू कॅरिओटिक सेल्स हे असतात प्रो कॅरिओटिक सेल्स म्हणजेच काय यू कॅरिओटिक सेलमध्ये जे काही रायबोझोम्स असतात त्यापेक्षा याच्यातील सेल्स हे स्मॉल असतात यातील से सेल हे स्मॉल असतात रायबोझोम्स हे स्मॉल असतात आणि त्यांची साईजही तुम्हाला इथं सांगितली आहे मोनेरा किंगडममधल्या रायबोझोम्सची साईज असते सेवन्टी एस द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा रिप्रोडक्शनचा मोड मोनेरा किंगडम मधला रिप्रोडक्शन मोड या ठिकाणी दिला आहे द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल ऑर विथ द हेल्प ऑफ बायनरी फिशन और बडिंग बायनरी फिशन आणि बडिंग होणे म्हणजे काय तर बायनरी फिशन अँड बर्डिंगलाच असेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हटले जातं ज्यावेळी हे ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन करतात मोनेरा किंगडममधले ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन करतात तेव्हा त्यांचं मोड ऑफ रिप्रोडक्शन एकतर असेक्शुअल असतं ते म्हणजे बायनरी फिशन किंवा बर्डिंगद्वारे ते करत असतात त्याचप्रमाणे व्हेरी रिअर रिअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कन्ज्युगेशन मेथड कंजुगेशन मेथड म्हणजे काय कंजंक्शन म्हणजे काय तर एकत्र येणे जेव्हा दोन ऑर्गॅनिजम्स किंवा दोन स्पेसीज या एकत्र येतात आणि ते एक न्यू स्पेसीस फॉर्म करतात नवीन जनरेशनमध्ये रिप्रोडक्शन न्यू स्पेसिस फॉर्म केल्याने न्यू जनरेशन फॉर्म होतं मग ते जे रिप्रोडक्शन प्रोसेस असते त्याला म्हटलं जातं सेक्श्युअल रिप्रोडक्शन ते कशाने होतं तर कंज्युगेशन मेथड बाय कंज्युगेशन मेथड व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज डन इन मोनेरा किंगडम ऑर्गॅनिझम्स देर आर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी अँड ऑन द बेसिस ऑफ इवोल्युशन अल्सो मग आपण आता त्या मोनेरा किंगडमचं जे काही क्लासिफिकेशन होतं ते मॉर्फॉलॉजिकली कशाप्रकारे त्याचं क्लासिफिकेशन करता येतं हे आपण बघणार आहोत मॉर्फॉलॉजिकली म्हणजे काय तर त्यांचं जे स्ट्रक्चर असतं त्यांच्या स्ट्रक्चरवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जात असतं जसं मॉर्फॉलॉजिकली त्यांचं कोकस बॅसिलस विब्रिओ आणि स्पायरिलियम असे चार प्रकारात क्लासिफिकेशन केलेलं आहे मोनेरा किंगडमचे ऑरगॅनिझम्सचं चार मॉर्फॉलॉजिकली चार प्रकारात फोर टा इन फोर टाईप्स देअर विल बी क्लासिफिकेशन वन इज कोकस सेकंड इज बॅसिलस थर्ड इज विब्रिओ अँड फोर्थ इज स्पिरेलियम तर कोकस का म्हटलं गेलं आहे तर त्याच्या शेपवरून कोकसचा शेप हा नेमका कसा असतो तर तो स्पिरिकल असतो स्पिरिकल म्हणजे काय राऊंड गोल आकारात त्याचा शेप असतो म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स हे स्पेरिकल शेपमध्ये असलं आणि त्याला कोकस असं म्हटलं गेलेलं आहे दुसरं आहे बेसिलस बॅसिलस हे रॉड लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं ते दिसायला कसे असतात रॉड लाईक त्याच्यामुळे त्यांना बेसिलस असं नाव दिलेलं आहे तिसरं आहे विब्रिओ विब्रिओ हे कॉमा शेप किंवा किडनी शेप असतात दिसायला कसे असतात कॉमा शेप किंवा किडनी शेप ते असतात त्यामुळे आपल्याला त्यांना नाव देता येतं की ते विब्रिओ या क्ला क्लासमध्ये ते मोडतात तिसरं आहे स्पिरिलियम स्पिरिलियम या नावातूनच तुम्हाला लक्षात येतं स्पायरल स्पायरल म्हणजे काय तर स्प्रिंगप्रमाणे स्प्रिंगप्रमाणे ज्यांचा शेप असतो किंवा स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हटलं जातं स्पिरिलियम ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन टू ग्रुप्स क्लासिफिकेशन आपण पाहिलं मॉर्फॉलॉजिकली त्याचे फोर ग्रुप्स तयार झाले त्याचप्रमाणे इव्होल्युशनच्या बेसवर त्याचं क्लास मोनेरा किंगडमचं क्लासिफिकेशन केलं तर त्याचे टू ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतात एक आहे आर्की बॅक्टेरिया आणि दुसरं आहे यू बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ इवोल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्की बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया archibacteria and eubacteria now we will see archibacteria what is the characteristics of archibacteria these are differentiated from other bacteria see archibacteria are differentiated from other bacteria on the basis of their different cellular features त्यांचे जे डि सेल्युलर फीचर्स असतात ते डिफरंट असतात म्हणजे जे इतर बॅक्टेरिया असतात त्यांच्यापेक्षा ह्या बॅक्टेरियांचे से सेल्युलर फीचर्स हे वे वेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे ते इतर बॅक्ट म्हणजे जे दुसरे बॅक्टेरिया असतात त्यापेक्षा हे डिफरन्शिएट होतात म्हणजे वेगळे असतात हे आपल्याला लगेच लक्षात येतं दे आर फाऊंड इन द एक्स्ट्रीम एनव्हायरमेंट्स दे आर पाऊंड इन द एक्स्ट्रीम एनव्हामेंट्स हे स्टर्म एक्स्ट्रीमो फील्स बघा एक्स्ट्रीमो फिल फील म्हणजे काय हे याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की आर्किओ आर्किओबॅक्टेरिया जे असतात ते एक्स्ट्रीम कंडिशनला जे एनवायरमेंट असतं म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय तर एकदम हाय लेवलचं कंडि आ, आ, कंडिशन म्हणजेच काय तर हाय टेम्परेचर किंवा हाय कोल्ड ज्यामध्ये आपण सहसा जगू शकत नाही अशा कंडिशनमध्ये हे जे आर्को आर्की बॅक्टेरिया असतात हे चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करत असतात त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी तिथं अडचण येत नाही म्हणजेच काय तर त्यांची बॉडीज प्रकार त्या प्रकारची बनलेली असते की त्या अशा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकतात आणि म्हणून त्या बॅक्टेरियाला म्हटलं जातं एक्स्ट्रीमो फिल्ड्स एक्स्ट्रीमो फिल्सची व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्स्ट्रीमो फिल्थ एक्स्ट्रीमो फिल्स फाउंड इन द एक्स्ट्रीम एनवारमेंट्स मीन्स द ऑरगॅनिक द बॅक्टेरिया विच फाउंड इन द एक्स्ट्रीम एनवायरोमेंट टर्म ॲज एक्स्ट्रीमो फिल्स हॅलो फिल्स आता दुसरी टर्म आपल्याला आले दिसते हॅलोफिल्स हॅलोफिल्स आणि थर्मोफिल्स हे ह्या एक्स्ट्रीमोफिल्सचे दोन प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत है। तर हॅलोफिल्स म्हणजे नेमकं काय है? तर हॅलोफिल्स म्हणजे एबल टू विथस्टँड हाय सलायनिटीज वॉटरची जी सलायनिटी असते सलायनिटी म्हणजे काय क्षारयुक्त पाणी असं तुम्ही म्हणतात क्षार म्हणजेच काय तर जास्त प्रमाणात सॉल्ट असणे त्यालाच आपण सलाईन वॉटर सलाईन वॉटरची सलाईनिटी ही हाय आहे असं म्हणतो म्हणजेच त्या वॉटरमध्ये क्षार किंवा सॉल्ट जास्त प्रमाणात आहे आणि अशा प्रकारचं जे पाणी असतं ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं समुद्रात जर आपण समुद्राचं पाणी प्यायला घेतलं तर आपण पिऊ शकतो का तर नाही आपण ते पाणी पिणार नाही आपण गोड पाणीच पितो म्हणजे समुद्रात राहूनसुद्धा जर तुम्हाला तहान लागली तरी तुम्ही समुद्राचं पाणी पिऊ शकणार नाही कारण ते खूपच हाय सलायनिटीचं असतं आणि अशा सलायनिटी वॉटरमध्ये जे काही ऑर्गॅनिजम्स राहू शकतात त्याला म्हणतात हॅलोफिल्स म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन इथं पण आपल्याला पाहायला मिळते ज्या हाय सलायनिटी म्हणजे ही पण एक एक्स्ट्रीम कंडिशन आहे एनव्हारमेंटची मग हॅलोफिल्स वॉट What is the definition of हॅलोफिल्स The archibacteria which are able to withstand high salinities are called as ॲज Then second term is इज Thermo थर्मो या नावातच आपल्याला लक्षात येतं थर्मो म्हणजे काय थर्मो म्हणजेच हीट हीट म्हणजेच काय हाय टेम्परेचर जिथं हाय टेम्परेचर असतं तिथं फिल्ड्स अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया सर्वाईव्ह करत असतात त्यांना थर्मोपिल्स म्हटलं जातं तर थर्मोपिल्स आर एबल टू विस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आपण ज्या टेम्परेचरला जगत असतो ह्युमन बिईंग म्हणा किंवा इतर जे काही ऑर्गॅन लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स असतात ते जे नॉर्मल कंडिशनच्या टेम्परेचरलाच सर्वाईव्ह करू शकतात पण जर टेम्परेचर हाय झालं तर सगळ्यांना त्या प्रकारचं कंडिशनमध्ये जगता येत नाही अशा वेळी त्या कंडिशनमध्ये एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जगतात त्यांना म्हणतात थर्मोफिल्स पुढची टर्म आहे मेथोन मे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया म्हणजेच काय हे आर बॅक्टेरिया मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया म्हणून पण ओळखले जातात मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया फाउंड इन गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स गट ऑफ म्हणजे काय आतल्या आतड्यांमध्ये कोणाच्या तर रुमिनंट ॲनिमल्स रुमिनंट म्हणजे काय तर रवंत करणारे जे ॲनिमल असतात त्यांना रुमिनंट ॲनिमल म्हणतात जे चारा खाल्ल्यानंतर लगेच आपण जसं जेवण केल्यानंतर आपलं तोंड बंद होतं आपण चावण्याची प्रक्रिया बंद करतो पण रुमिनंट ॲनिमल्स काय करतात एकावेळी सगळ्या प्रकारचं गवत वगैरे खाऊन घेतात आणि ते ज्यावेळी शांत बसतात त्यावेळी ते, ते परत चरवण करतात म्हणजे रवंत करतात म्हणजेच काय त्यांचं जे आतमध्ये गेलेलं गवत किंवा अन्न असेल ते परत तोंडात आणतात था आणि था त्याचं चावण्याची प्रक्रिया ते परत सुरू करतात त्याला म्हणतात रुमिनंट करणे मग असे जे परत रवंत करणारे ॲनिमल्स असतात ते कोणते आपण जनरली पाहत असतो तर जे दूध देणारे ॲनिमल आहेत जसे काऊ आणि बफेलो यांना जर तुम्ही पाहिलं तर ते फावल्या वेळेत ज्यावेळी रिकाम्या वेळेत ते बसलेले असताना त्यांचं तोंड तुम्हाला हलताना दिसतं याचा अर्थ ते रुमिनंट करत असतात म्हणजे त्यांचं अन्न ते परत चावण्याची प्रक्रिया करत असतात आणि हे रुमिनंट ॲनिमल्समध्ये जो बॅक्टेरिया असतो आपल्याला आढळतो तो असतो मिथॅनोजेनेटिक बॅक्टेरिया आणि हा बॅक्टेरिया मग द्वारे भा त्यांच्या शरीरातून ज्यावेळी तो बाहेर पडतो तर दे प्रोड्यूस मिथेन इन बायोगॅस प्लांट तुम्ही जनरली बायोगॅस प्लांट पाहिलेला आहे का की जिथं शेणखत यूज केलं जातं म्हणजेच काय जे काही ॲनिमल्सची डंग पडलेली असते ते उचलून ते त्या मिथॅनो गॅसच्या प्रक प्रोजेक्टमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यातून मिथेन हा गॅस तयार करून त्याचा यूज केला जातो आणि मग तो मिथेन गॅस कशाप्रकारे तयार कशामुळे तयार होत असतो तर जेनेटिक बॅक्टेरियामुळे तो गॅस तयार होत असतो आणि हे बॅक्टेरिया त्या रोमिनंट ॲनिमल्समध्ये असल्यामुळे त्यांची जी डंग असते ती डंग ज्यावेळी यूज बायोगॅस प्लांटमध्ये यूज केली जाते जा त्यावेळी त्याच्यापासून मिथेन प्रोड्यूस होत असतो अशा प्रकारे आर्किओ बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स पाहिले ज्यामुळे ते इतर अदर बॅक्टेरियापासून कसे डिफरन्शिएट आहेत हे आपल्याला लक्षात आले आणि असे हे त्यांचे जे फीचर्स आहेत त्यामुळे आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असे आपल्याला दोन प्रकार या बॅक्टेरियाचे पाहायला मिळतात आता आपण यू बॅक्टेरिया म्हणजे काय तेही बघू पण त्याआधी आर्की बॅक्टेरियामधले मेन म्हणजे एक्स्ट्रोमो एक्स्ट्रीमोफिल्स म्हणजे काय हॅलोफिल्स है, म्हणजे काय आणि थर्मोफिल्स म्हणजे काय त्याचप्रमाणे मिथॅनोजेनेटिक बॅक्टेरिया कुठे सापडतात आणि त्यापासून मिथेन हा गॅस कसा तयार होतो हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेतलं एक्स्ट्रीमिम एक्स्ट्रीमोफिल्सची डेफिनेशन हॅलोफिल्सची डेफिनेशन थर्मोफिल्सची डेफिनेशन ही परफेक्ट लक्षात घ्या वन मार्कसाठी प्रत्येक डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा फिल इन द ब्लँकमध्येही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं Dash able to withstand high salinities, then you will give the answer halophiles. fields. Otherwise, dash able to withstand extreme temperature. Then you will give thermophiles. Give the answer thermophiles. Like that, dash is found in gut of ruminant animals. Which bacteria is found in gut of prominent animal? Then methanogenetic bacteria found in gut of ruminant animal. And who produce the methane in biogas plant? Then methanogenetic bacteria, which are found in gut of ruminant animals, produce the methane in biogas. प्लांट हा पॉइंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतला तर तुम्ही इझिली अशा प्रकारचे अँसर्स फेस क्वेश्चन्स फेस करू शकतात आता आपण बघणार आहोत यू बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड इन टू आर्की बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया म्हणजे युवल्युशनच्या बेसवर आपल्याला आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया हे दोन टाईप्स पाहायला मिळतात बॅक्टेरियाचे त्याच्यातलं आर्की बॅक्टेरिया आता आपण पाहिलं आहे आता यू बॅक्टेरिया म्हणजे काय तर ते असतात ट्रू बॅक्टेरिया ते प्रोकॅरिओटिक सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकॉन पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे काय तर पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे शुगर आणि अमायनो ॲसिड यांचे पॉल यांच्यापासून बनलेलं पॉलिमर हे आपण आत्ताच मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं तर ते प्रो ते प्रोकॅरिओटिक असतात ते, ते बॅक्टि यू बॅक्टेरिया जे असतात ते ट्रू बॅक्टेरिया असतात त्याचप्रमाणे ते पे प्रोकॅरिओटिक असतात म्हणजेच काय वेल न्यू वेल ऑर्गनायज न्यूक्लियस इज नॉट फॉर्म इन दॅट यू बॅक्टेरिया ॲज वेल ॲज सेलवॉल ऑफ पेप्टिडोग्लायकॉन त्याची सेलवॉल ही पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली असते द बॉडी इज कवर्ड बाय म्युसेलिया जिनियस शीट त्याची बॉडी कश कोणत्या शीटने कवर्ड असते तर जिनियस शीटने सम आर आटोट्रॉप्स अँड सम आर हेटेरोट्रॉप्स बघा ॲटोट्रॉप्स म्हणजे काय ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मागे आणि ते तुम्हाला माहीतही आहे आटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे म्हणजेच काय यू बॅक्टेरियामध्ये पण दोन टाईप्सचे न्यूट्रिशनच्या बेसवर क्लासिफाय केले जातात ए ते म्हणजे काही ऑटोट्रॉप्स असतात आणि काही हेटेरोट्रॉप्स असतात हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड जेव अन्नासाठी दुसऱ्यांवर ते डिपेंड असतात त्याचप्रमाणे फोटोसिंथेटिक क्लोरोबियम यामध्ये यू बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेटिक क्लोरोबियम पण असतात जे ज्यांच्यामध्ये आपल्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया पाहायला मिळतात नंतर केमोसिंथेटिक क्रोमॅटियम असतं ज्यामध्ये आपल्याला सल्फर बॅक्टेरिया पाहायला मिळतं आता सल्फर बॅक्टेरिया म्हणजे काय हे केमिकलच आहे आणि हे केमिकल त्या बॅक्टेरियामध्ये असल्यामुळे त्याला केमोसिंथेटिक क्रोमॅटियम पण म्हटलं जातं ते त्याचप्रमाणे ते मल्टी सेल्युलर असतात मल्टीसेल्युलर फिलॅमेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर फिलॅमेंटस फॉर्म म्हणजे काय थ्रेड लाईक स्ट्रक्चर ज्याचं असतं याला काय म्हटलं जाईल या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला फिलॅमेंटस फॉर्म म्हणतात आणि अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर पाण्यामध्ये राहणारं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं त्याला काय म्हणतात तर फिलॅमेंटस फॉर्म्स लिविंग इन फ्रेश वॉटर म्हणजेच काय हे जे यू बॅक्टेरिया असतात हे फिलॅमेंटस फॉर्ममध्ये जनरली वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फिलामेंट्स शो हेटेरोसिस्ट बघा हेटेरोसिस्ट शो आपल्याला त्यांच्या फिलॅमेंटमध्ये हेटेरोसिस्ट पाहायला मिळतं विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन मग हेटेरोसिस्ट म्हणजे नेमकं काय का असतं तर ह्या हेटोरोसिस्टमुळे नायट्रोजन फिक्सेशन करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते फोटोसिंथेटिक पिगमेंट्स क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी कॅरोटीन्स अँड झांथोफिल्स आर द एक्झाम्पल ऑफ दॅट यू बॅक्टेरिया सी फिगर टू पॉईंट फोर साइनोबैक्टेरियम ज्यास्टॉक अटल जता इन टेक्स्टबुक पेज नंबर इलेवन इन स्टे सी इन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर इलेवन फिगर नंबर टू पॉइंट फोर साइनो बैक्टेरिम ज्यास्टॉक अटत बघा पेज नंबर इलेवनवर तुम्हाला या प्रकारची फिगर पाहायला मिळणार आहे त्याला आपण सायनोबॅक्टेरियम किंवा नॉस्टॉक असं म्हणतो यामध्ये तुम्हाला जे काही कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलं यू बॅक्टेरियाचं जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं असं मी तुम्हाला सांगत असते म्हणजे काय मल्टी सेल्युलर आणि फिलॅमंट फिलेमन्त, फिलॅमेंटस फॉर्म लिविंग इन ए फ्रेश वॉटर हे जे कॅरेक्टरिस्टिक सांगितलं त्याप्रमाणे हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे मल्टीसेल्युलर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स इथं जॉईन झालेले दिसत आहे आणि त्यामध्ये हेटेरोसिस्ट हेटेरोसिस्ट म्हणजे नेमकं काय हे, टेरोसीस्ट, हे टेरोसीस्ट। नेम का मी तुम्हाला आत्ता समजवलं ते आता या फिगरमध्ये तुम्ही बघा हेटेरोसिस्ट जे तुम्हा जे त्या ऑर्गॅनिझमला किंवा त्या बॅक्टेरियाला काय कशासाठी मदत करत असतं तर नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी हेटेरोसिस्ट मदत करत असतं बघा या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हेटेरोसिस्ट पाहायला मिळेल आणि या सि ठिकाणीसुद्धा हेटेरोसिस्ट पाहायला मिळेल म्हणजेच अशा प्रकारचे जे यू बॅक्टेरिया असतात ते ट्रू बॅक्टेरिया असतात ते प्रोकेरिय ठिकाणी सेल्वॉलॉप ऑफ क्लायकॉन असते त्याची बॉडी ही म्युसिल्या जिनियस शीटने कवर केलेली असते बघा या प्रकारे म्युसिलिया जिनियस शीटने त्याची बॉडी कवर केलेली दाखवलेली आहे सम आर ऑटोट्रॉप्स अँड सम आर हेटेरोट्रॉप्स त्याचप्रमाणे ते मल्टीसेल्युलर असतात फिलॅमेंटस फॉर्ममध्ये असतात आणि ते फिलामेंटस फॉर्ममध्ये जे हेटेरोसिस्ट असतं ते हेटेरोसिस्ट त्यांना नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी मदत करत असतं आणि त्याचेच एक्झाम्पल आपल्याला दिले आहे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल्स तर या फिगरवरून तुम्हाला यू बॅक्टेरिया म्हणजे नेमकं काय का हे लक्षात आलं त्याचप्रमाणे प्र बायोलॉजीमध्ये जितक्या काही फिगर्स तुम्हाला किंवा डायग्राफ दाखवलेल्या आहेत त्यांचे लेबल या प्रकारचे लेबल आणि ते त्या ती फिगर नेमकी कशाची आहे हे जर तुमच्या लक्षात आलं आणि ती फिगर ज्या ऑर्गॅनिझमची आहे हे लक्षात आल्यानंतर त्या ऑर्गॅनिझममध्ये किती लेबल आहेत किंवा कोणत्या प्रकारचे लेबल आपल्याला ले यामध्ये करायचं आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर या फिगरवरून तुम्हाला मी सांगते की जसं मी तुम्हाला जे पॉईंट क्लिअर केले यू बॅक्टेरियाचे जे, जे पॉईंट क्लिअर केले ते पॉईंट तुम्हाला मी या ठिकाणी समजावून सांगितले की म्युसिलिया जिनियस शीटने कवर केलेली बॉडी असते त्याचप्रमाणे फिलॅमेंटस म्हणजे थ्रेडलाईक स्ट्रक्चर दिसतं नंतर सेल्युलर बॉडी तुम्हाला तिथं पाहायला मिळते नंतर त्यामध्ये हेटेरोसिस्ट हे, हे महत्त्वाचं लेबलिंग यामध्ये आपल्याला आहे आणि जे हेटोरोसिस्ट आपल्याला नायट्रोजन फिक्सेशनसाठी त्या ऑर्गॅनिझमला मदत करत असतं हे आपल्याला माहीत आहे म्हणजेच काय तर ही फिगर तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रॉही करता येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला शॉर्ट नोटही चांगल्या प्रकारे लिहिता येईल म्हणजेच तुम्ही जे काही दोन किंवा तीन मार्काला या फिगरवर क्वेश्चन विचारलेला असेल तर ते आरामात तुम्ही ते मार्क्स कवर करू शकतात म्हणून प्रत्येक फिगर ही चांगल्या प्रकारे ड्रॉ करा तिची प्रॅक्टिस करा आणि त्यामध्ये जे काही जितके लेबल दिलेले असतात म्हणजे जेवढे नावं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात ते सगळे चांगल्या प्रकारे समजून घ्या फक्त तोंडीपाठ करू नका तर त्यामध्ये नेमकं कशासाठी हे लेबल दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे हे जरी तुम्हाला कळलं तरी तुम्हाला दोन ते तीन लाईनमध्ये नोट आरामात लिहिता येते म्हणून सगळ्या प्रकारचे फिगर्स चांगल्या प्रकारे लर्न करा आणि बायोलॉजी हा स्कोरिंग विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला एकदा ते पॉईंट्स समजले तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये सुद्धा शॉर्ट नोट लिहू शकतात म्हणून प्रत्येक शॉर्ट नोटची जी काही डायग्रॅम तुम्हाला समजावली गेली असेल ती तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःहून परत एकदा समजून घ्या आणि घरी परीक्षेच्या आधी काय आत्तापासूनच प्रत्येक डायग्रॅमची ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे कमी वेळात पटकन तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करता यायला हवी तर पुढचा पॉईंट आपण आता पाहणार आहोत मायकोप्लाझ्मा नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन्स अँड एक्झाम्पल्स ऑफ यू बॅक्टेरिया यू बॅक्टेरियाचं काय फंक्शन असतं म्हणजे ते काय कार्य करत असतात आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपण यात बघणार आहोत पहिलं आहे डिकम्पोजर डिकम्पोझर म्हणजे काय डिकम्पोज करणे एखादी थिंग जी असते ती डिके करून ती डिकम्पोज केली जाते म्हणजे काय तिचं पावडरी स्वरूपात रूपांतर केलं जातं ते डिकम्पोज कशा कोण करतं तर हे यू बॅक्टेरिया डिकम्पोजर्स ब्रेक डाऊन लार्ज मॉलेक्युल्स इन सिंपल मॉलेक्युल्स ऑर मिनरल्स बघा हे लार्ज मॉलेक्युल जे होतं त्याला डिकम्पोज करून हे जे लार्ज मॉलिक्यूल आहे त्याला स्मॉल मॉलिक्युल्समध्ये कन्वर्ट केलं गेलं याला म्हणतात डिकम्पोस्ट करणे यूज फॉर कंपोस्टिंग सेकंड आहे कर्लिंग ऑफ मिल्क दुधापासून दही बनवणे आ हे तर तुम्ही मराठीत ऐकलेलंच आहे आणि घरी पण आपण ही प्रोसेस करत असतो एखाद वेळेस दूध मिल्क जर खराब झालं तर आपण इझिली सांगतो की मम्मी मिल्क दूध खराब झालं दही तयार झाली तर ती नेमकी कशामुळे तयार होत असते तर लॅक्टोबॅसिलाय नावाचे जे यू बॅक्टेरिया असतात ते ही हे चांगलं दूध जे असतं ते कर्टच्या रूपात कन्वर्ट करण्यासाठी लॅक्टोबॅसिलायचा उपाय उपयोग केला जात असतो किंवा लॅक्टोबॅसिलाय या यू बॅक्टेरियामुळे मिल्क कर्लिंगमध्ये चेंज होतं त्याचबरोबर ॲनेरोबिक बॅक्टेरिया ॲन एरोबिक बॅ बॅक्टेरिया म्हणजे काय जे हवेतले जीव बॅक्टेरिया असतात ते जे जीवजंतू असतात ते मिल्कमध्ये मिक्स झाल्यानंतर ते मिल्क खराब होतं आणि ते मिल्क खराब झाल्यानंतर त्याचं रूपांतर दह्यामध्ये होतं म्हणजे कर्डमध्ये त्याचं रूपांतर चेंज होत असतो त्याला म्हणतात कर्लिंग ऑफ मिल्क तर ते जनरली लॅक्टोबॅसिलाय नावाच्या यू बॅक्टेरियामुळे होत असतं थर्ड यूज आहे किंवा फंक्शन आहे नायट्रोजन फिक्सेशन नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम ॲझे ॲजेटोबॅक्टर नावाचं यू बॅक्टेरिया करत असतं त्याचबरोबर अँटीबायोटिक प्रॉडक्शन अँटीबायोटिक प्रोडक्शन करण्याचं काम स्ट्रेप्टोमायसिसचे नावाचे जे यू बॅक्टेरिया असतात ते ते हे फंक्शन करत असतात त्याचबरोबर डिग्रेडेशन ऑफ ऑइल डिग्रेडेशन ऑफ ऑइलसाठी सिडोमोनास एरुजिनोसा सिडोमोनास एरुजिनोसा नावाचे जे यू बॅक्टेरिया असतात ते डिग्रेडेशन ऑइल डिग्रेडेशन ऑफ ऑइल करत असतात डिसीज इज कॉझिंग ऑर फॅथोजेन्स जसे बॅक्टेरिया हे आत्तापर्यंत प आपण पाहिलं की हे पाच जे काही फंक्शन होते ते आपल्याला युजफुल होते पण डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया पण असतात त्यांनाच पॅथोजेन्स असे पण म्हटले जाते जे आपल्यासाठी हार्मफुल असतात त्यांचे एक्झाम्पल दिले साल्मोनेला टायफी हे जे साल्मोनेला टायफी नावाची बॅक्टेरिया असते यापासून टायफाईड हा डिसीज आपल्याला होत असतो विब्रिओ कॉलेरा विब्रिओ कॉलेरिया जो असतो तर कॉलेरा हा डिसीज व्हायला मदत करत असतो म्हणजेच काय तर विब्रिओ कॉलेरी नावाच्या यू बॅक्टेरियामुळे आपल्याला ह्युमन बीईंगमध्ये किंवा ऑ ऑर्गॅनिजम्समध्ये ह्युम ह्युमन बीईंग म्हणा किंवा ॲनिमल्स म्हणा यांच्यामध्ये जो कॉलेरा नावाचा डिसीज होतो तो विब्रिओ कॉलेरी नावाच्या यू बॅक्टेरियामुळे तो पसरत असतो त्याचबरोबर मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलॉसिस आता याच्या नावातच आपल्याला डिसीजचं नाव दिसतंय ट्युबर किलॉसिस ट्युबर किलॉसिस म्हणजेच काय टी बी टी बीसारखा डिसीज हा मायकोबॅक्टेरियम ट्युबर किलॉसिस या बॅक्टेरियामुळे होत असतो आणि दुसरा पुढचा जो डिसीज आहे टिटॅनस यासाठी कारणीभूत असलेला बॅक्टेरिया म्हणजे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ज्या ज्या डिसीजमुळे हे कोणत्या बॅक्टेरियामुळे कुठले डिसीज होतात हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न केले आणि लक्षात ठेवले तर तुम्हाला या प्रकारचे सी क्यूज पण विचारले जातात की डिसीज कॉजिंग फॅक्टर किंवा पॅथोजन्स जे आहेत फॉर टायफाईड देन यू विल गिव द अँसर साल्मोनेला टायफी लाईक दॅट फॉर ट्युबर मायकोबॅक्टेरियम ट्युबर किलॉसिस या प्रकारचे जे काही अॅन्सर्स तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर्स असतात ते तुम्हाला यासारखे जे काही पॉईंट्स असतात त्यामधून चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करून त्याचे ॲन्सर्स मिळवायचे असतात तर सहावा पॉईंट जो आहे तो आपल्यासाठी हार्मफुल आहे म्हणजेच काही बॅक्टेरिया हे हार्मफुल असतात आणि काही बॅक्टेरिया हे यूजफुल असतात असं आपल्याला या पॉईंटमधून लक्षात आलं आहे पुढचा पॉईंट आहे मायकोप्लाझ्मा मायकोप्लाझ्मामध्ये त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात त्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे दे आर स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म सगळ्यात स्मॉल असलेले लिव्हिंग फॉर्म ते आहेत जे सहसा नेकेड आईजने आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांना ते दे, दे आर विदाऊट सेल वॉल त्यांना सेल वॉल नसते मेनी आर पॅथोजेनिक पॅथोजेनिक म्हणजे काय तर रोग पसरवणारे जे आपल्याला डिसीज पसरवायला जे काही घटक आपल्यासाठी घटक म्हणजेच काय जे ऑर्गॅनिझम्स किंवा जे, जे बॅक्टेरिया डिसीज पसरवण्यामध्ये मदत करत असतात त्या प्रकारचेच हे मायकोप्लाज्मा असतात ज्यामध्ये पॅथोजन्स हे पसरत असतात त्याचप्रमाणे चौथं कॅरेक्टरिस्टिक आहे रेझिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू ॲबसेन्स ऑफ सेलवॉल त्यांना सेलवॉल नसल्यामुळे जे आपण कॉमन अँटीबायोटिक घेतो आपल्याला जर कसला डिसीज झाला आणि त्याच्यावर जर आपण कॉमन अँटीबायोटिक घेतले तर अशा प्रकारचे मायकोप्लाझ्मा त्याला प्रतिकार म्हणजेच काय रेजिस्टन्स करतात म्हणजेच प्रतिकार करतात आणि ते त्याला कॉमन अँटी एंटि, अँटीबायोटिकने तो डिसीज कमी होत नाही तर तो डिसीज जसा असतो तसाच राहतो का तर मायक्रोप्लाझ्मा त्यामध्ये स्ट्रॉंग ठरतं ते पॅथोजेनिक असल्यामुळे ते कॉमन अँटीबायोटिकला रे रेजिस्टंट करत असतात अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत सग जे काही पॉईंट पाहिले त्यात आपण टू पॉईंट थर्टीनमधला सायलेंट फीचर्स ऑफ फाईव्ह किंगडमचं सगळ्यात पहिला पॉईंट पाहिला, पाहिला किंगडम मोनेरा त्या किंगडम मोनेरामध्ये आपण मार्फॉलॉजिकल बेसवर होणारे टा फोर ग्रुप्स आणि इव्होल्युशनर बेसिस ऑफ इव्होल्युशनवर जे काही बॅक्टेरिया क्लासिफाय होतात आर बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया हेही आपण स्टडी केला त्याचबरोबर मायक्रोप्लाझ्मा म्हणजे काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय हे आपण आता यामध्ये पाहिलं या पॉईंटमध्ये पाहिलं तसंच सायनोबॅक्टेरियम म्हणजेच नॉ नौ, नॉन नौ, नॉनस्टॉकची फिगर आपण पाहिली आणि त्याच्याद्वारे त्या, त्या डायग्रॅमद्वारे आपण शॉर्ट नोट कसं लिहू शकतो हे मी तुम्हाला समजवलेलं आहे तर प्लीज तुम्ही सगळ्या प्रकारचे जे काही नोट्स मी देत आहे त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा याच्यापुढील जे टॉपिक आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे